तर नमस्कार मित्रांनो आय टी आय झालेल्या उमेदवारसाठी एक महत्त्वाची खुशखबर खबर आहे कारण आत्ताचे जे युग आहे त्या युगामध्ये स्किल महत्त्वाचं आहे आणि आय टी आय केलेल्यांकडे हे स्किल उपलब्ध असतं आणि यांच्यासाठीच रेल्वेमध्ये असिस्टंट लोकोपायलट या पदासाठी जी जाहिरात आहे ती जाहिरात आपल्याला पाहायला मिळते वीस जानेवारीपासून याचे जे अर्ज आहेत ते चालू होत आहेत आता याच्यामध्ये एकोणीस फेब्रुवारीपर्यंत आपल्याला हे अर्ज करायचे आहेत आणि एकूण जे आहेत पाच हजार शहाण्णव पाच हजार सहाशे शहाण्णव इतक्या पदांसाठी रेल्वेमध्ये आय टी आय झालेल्यासाठी अर्ज सुटलेले आहेत तर ही नक्की तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे कारण याच्यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती फक्त आय टी आय आणि जे डिप्लोमाधारक आहेत इंजिनिअरिंगमधील त्यांच्यासाठी आहे तर या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती घेऊयात या नोकर भरतीविषयी तर महत्वाचं म्हणजे ही जी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे याच्यामध्ये जी जाहिरात आहे त्याची तुम्हाला पहिल्यांदा सर्व माहिती असणं आवश्यक आहे कारण नंतर आपण फक्त त्याचं क्वालिफिकेशन पाहून आपण अर्ज करत असतो त्याच्या बाकी जे काही नियम असतील काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर पहिल्यांदा जे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे त्याचे जे सेंटर्स आहेत त्या सेंटर्समध्ये आपल्याला या ठिकाणी जे सर्व जे लोकेशन पाहायला मिळते जम्मू काश्मीर चंदीगड अजमेर या सर्व सेंटरकडून आपल्याला रिक्रुटमेंट झालेलं पाहायला मिळते आणि हे आपल्याला वेस्टर्न रिजन असेल ईस्टर्न रिजन असेल त्यांचे हे मुख्यालय देखील असतं तर असिस्टंट लोकोपायलट एल पी या पोस्टसाठी आपल्याला अर्ज या ठिकाणी सुटलेले आहेत आणि महत्त्वाच्या तारखा काय आहेत पाहूयात तर ओपनिंग ऑफ उप ॲप्लिकेशन वीस जानेवारी आहे एकोणीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला हे अर्ज करायचे आहेत त्याचप्रमाणे असिस्टंट लोकोपायलटसाठी लेवल टूचं जे पे कमिशन आहे जे सुरुवातीची जी सॅलरी असेल ते असेल एकोणीस हजार नऊशे आता या ठिकाणी एकोणीस हजार नऊशे आहे बाकी जे अलाउन्सेस आहेत ते त्याच्यामध्ये नसतात तर अठरा ते तीस वयांपर्यंत आपल्याला हा अर्ज करता येतो आणि पूर्ण एकूण वॅकन्सी आहेत पाच हजार सहाशे शहाण्णव आता या ज्या वॅकन्सीज आहेत आत्ता आपण जे सेंटर्स पाहिले त्या सेंटर्सप्रमाणे वेगवेगळ्या आणि कमी जास्त वॅकन्सी असतात म्हणजेच वेस्टर्न रिजनसाठी मुंबई भोपाळ वगैरे अशा रिजनसाठी ज्या वॅकन्सीज आहेत त्या वेगळ्या असू शकतात म्हणजेच पूर्णपणे पाच हजार सहाशे शहाण्णव वॅकन्सी एकाच ठिकाणी नसतात त्या वेगवेगळ्या वेग सेंटर वाईज आपल्याला झोन वाईज ज्या वॅकन्सी आहेत त्या देखील आपण पुढे पाहूयात तर हे अर्ज सादर करण्याविषयी झालं तर एज लिमिट त्याच्यासाठी काय असणारं पाहूयात तर एज लिमिट जे आहे ते अठरा ते तीस वर्ष आहे आता पुढे जाऊन आपण बघू की याच्यासाठी एज रिलॅक्सेशन काय असणार आहे का तर साधारणपणे आपल्याला अठरा ते तीस आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला एज रिलॅक्सेशनची काही सुद्धा होऊ शकतं ना आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेमध्ये जे नॉर्मलायझेशन आहे ते नॉर्मलायझेशन असणार आहे प्रत्येक शिफ्टप्रमाणे आणि निगेटिव्ह जे मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड आहे त्याच्यामुळे अजिबात या ठिकाणी आपल्याला आपल्याला चुकीचे आन्सर किंवा तुक्के लावून आन्सर देण्याची या ठिकाणी आपल्याला काहीसुद्धा मुभा असणार नाही त्यानंतर देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग आहे आपल्याला सी बी टी वनमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि जे कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या आपल्या ॲडवटाईजमध्ये त्याच्यानंतर जे जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत हे सर्व आपल्याला पाहण्याची काही आवश्यकता नाही जे ट्रि फ्री ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी आहे ती देखील आपल्याला याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते स्लीपर क्लासमधून त्यानंतर जे नॅशनॅलिटी आहे इंडियन नेपाळ भूतान रेफ्युजी जे असतील ते सर्व याच्यासाठी इलिजिबल आहेत आणि याप्रमाणे आपण जे एज लिमिट आहे आता तुमचं वय जर तीसच्या वरती आहे असं वाटत असेल तर एस सी आणि एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्षांचं एज रिलॅक्सेशन आहे म्हणजे पस्तीस वयापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ओबीसीसाठी ती तेहत्तीस पर्यंत तसंच इ ए एक्स सर्व्हिसमॅन यू आर ई डब्ल्यू एस यांच्या सर्वांसाठी या ठिकाणी जे एज रिलॅक्सेशन आहे ते तुम्ही पाहून घ्या त्याच्यानंतर जे बाकी जे एज रिलॅक्सेशन असतील ते तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी आणि अप्पर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात चला त्याच्यानंतर जी फी आहे जी फी आहे ती आहे पाचशे रुपये फर्स्ट स्टेज ऑफ सी बी टीसाठी आणि इथं आहे अडीचशे रुपये बाकीच्या सर्व ज्या कॅटेगरीज आहेत ओपन सोडून याच्यासाठी त्यानंतर जे आपल्याला महत्त्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे जागा कोणत्या विभागाला किती आहेत हे सर्व पाहूयात तसेच जे फर्स्ट स्टेज आहे सी बी टी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट फस्ट आणि याच्यामध्ये तुम्ही जर पास झाल्यानंतर तुम्हाला सी बी टी टू यासाठी तुम्हाला बोलवलं जाईल पहिली जी सी बी टी वन है, आहे ती आहे साठ गुण साठ मिनिटांची पंच्याहत्तर प्रश्न आहेत पंच्याहत्तर गुण आहेत निगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन थर्ड आणि मिनिमम जे पर्सेंटेज आहे पासिंगचं ओपन आणि डब्ल्यू साठी चाळीस टक्के असेल तसेच सी बी टी जी टू आहे ही जी आहेत ते मार्क्स आपल्याला सी बी टी वनमध्ये जे मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत त्याच्यानुसार सी बी टी टू असणार आहे आता हा भाग झाला पहिली सी बी टी पास झाल्यानंतरचा त्याचा आपण जास्त डोक्यात घ्यायची गरज नाही त्यानंतर हे जे सिलेबस आहे सिलेबस सर्व पाहून घ्या तुम्हाला याची लिंक या पी डी देखील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर महत्त्वाचं आपल्याला पाहायचं आहे याच्यासाठी नक्की आपल्याला क्वालिफिकेशन नक्की काय असणार आहे तर आपल्याला असिस्टंट लोकोपायलट जे परीक्षा आहे त्याचं आपण या ठिकाणी जे मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहूयात तर मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावी आपण धरून चालू दहावी प्लस आता जे ट्रेड आपल्याला पुढे माहिती आहेत त्यांच्यापैकी तुमचा ट्रेड आहे का हे तुम्ही चेक करा पहिला जो फिटर आहे इलेक्ट्रिशियन आहे इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक मिल राईट किंवा मेंटेनन्स मेकॅनिक मेकॅनिक रेडिओ अँड टी व्ही इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मेकॅनिक मोटर व्हेकल वायरमन ट्रॅक्टर मेकॅनिक आर्मिचर अँड कॉईल वाइंडर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक हीट इंजन टर्नर मेकॅनिस्ट रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक यांच्यापैकी तुमचा कोणता आय टी आयसाठी कोर्स जर असेल तर तुम्ही यासाठी एकदम फिट आहात तुम्हाला ही परीक्षा देता येणार आहे त्याचप्रमाणे जर तुमचं दहावी आणि ॲप्रेंटिसशिप जर तुम्ही केलेली असेल तरी देखील तुम्ही यासाठी पात्र आहात तसेच तुम्ही दहावी आणि तीन वर्षांचा जर डिप्लोमा केला असेल मेकॅनिक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग तरी देखील तुम्ही हा अर्ज करण्यासाठी पात्र आहात तसेच जे इंजिनिअरिंगचे डिसिप्लिन्स आहेत बाकीचे कॉम्बिनेशनमध्ये असतात काही ते जर तुम्ही केलेलं असाल तरी तुम्ही यासाठी पात्र असणार आहे ओके आणि ज्यांचं डिसेबल कॅन्डिडेट आहेत जे दिव्यांग कॅन्डिडेट आहेत ते याच्यासाठी सुटेबल नाहीत ते किंवा त्यांच्यासाठी अर्ज करण्याची परवानगी नाही चला तर आर आर बीचे जे झोन आहेत त्या झोन वाईज आपल्याला ज्या व्हॅकन्सीज आहेत त्या व्हॅकन्सीज नक्की किती आहेत हे आपण पाहूयात तर याच्यामध्ये आपल्याला अहमदाबाद जो झोन आहे तो वेस्टर्न रिजनमध्ये येतो यामध्ये आपल्याला ओपन यू आर कॅटेगरी पंच्याण्णव सदतीस सतरा पासष्ट डब्ल्यूसाठी चोवीस दोनशे अडतीस एक मॅन चोवीस या आपल्याला जागा यामध्ये पाहायला मिळतील तर अशा प्रकारे आपल्याला तुम्हाला कोणत्या रिजनमध्ये तुम्हाला अर्ज करण्याचा इच्छा आहे किंवा तुम्हाला करायचं आहे हे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं असतं आता हे एखादा झोन जो आहे त्याचं जे आर आर बी आहे तो आपल्या गावापासून दूर आहे असा विचार करत बसू नका आपण रेल्वेमध्ये कधी प्रवास करत असताना जास्तीत जास्त जी लोकं आहेत ती बिहार ते लोक आपल्याला युपी बिहारकडची पाहायला मिळतात का पाहायला मिळतात कारण त्यांचं डोक्यामध्ये एवढंच फिक्स असतं की आपल्याला कुठेही नोकरी मिळू द्यात आपण जायचं तसं आपले जे महाराष्ट्रातील जे उमेदवार असतील ते आपलं कम्फर्ट झोन लवकर सोडण्यासाठी तयार होत नाहीत त्याच्यामुळं कोणताही असू द्या चंदीगड चेन्नई यांच्यापैकी ज्यामध्ये जास्त व्हॅकन्सीज आहेत त्यामध्ये आपण अर्ज करून टाका आणि त्या रीतीने अभ्यास देखील करा कारण याच्यामध्ये बाकी सर्व जी जनता आहे जे ग्रॅज्युएट झालेले आहेत जे अन्य स्ट्रीम्स जे आहेत त्या स्ट्रीम्समधले जे कॅन्डिडेट आहेत ते तुमच्याबरोबर या ठिकाणी कॉम्पिटिशनला नसणार आहेत फक्त आणि फक्त आय टी असणार आहेत त्यामुळे तुम्हाला हे जे आहे ते फेअर कॉम्पिटिशन तुमच्यासोबत असणार आहे त्याच्यामुळे नक्कीच आय टी आय झालेल्या उमेदवारांनी लोकोपायलट असिस्टंट लोकोपायलट या पदासाठी नक्की अर्ज करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे एकोणीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला शेवटची तारीख असणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमधून नक्कीच रेल्वेमध्ये ज्या असिस्टंट लोकोपायलटच्या पदासाठी जागा सुटल्या आहेत त्याच्याबद्दल माहिती मिळाली असेल आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह